नमस्कार, आपण आज आष्टी तालुक्यातील दौलावडगाव इथे आलेलो आहोत. तर माननीय येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब पिसोरे यांना नुकताच महाराष्ट्र राज्य शासनानं कृषीरत्न पुरस्कारानं गौरवित केलेलं आहे. 2021 त्यांना तो पुरस्कार दिलेला आहे. हा पुरस्कार, या पुरस्काराचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रात हा एकच पुरस्कार दिला जातो. आष्टी तालुक्यासारख्या जिथं पाण्याची कमतरता असते अशा दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मिळवला हे त्यांना खरं म्हणजे आव्हानात्मक काम होतं असं मला वाटतं. आपण सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करूया. अण्णा, तुमचं महाराष्ट्र शासनानं जे पुरस्कार देऊन आपल्याला गौरवित केलेलं आहे कृषीरत्न, त्याबद्दल आमच्याकडून पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. आणि मला आपल्याला असं विचारायचं आहे अण्णा की यापूर्वी आपल्याला असे आणखी पुरस्कार मिळालेले आहेत, कोणकोणते पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत? तसे इतर भरपूर पुरस्कार आहेत, पण महाराष्ट्र शासनाचे मला 2007 शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला, 2008 मला कृषीभूषण पुरस्कार मिळाला, आणि आत्ता जे परवा पुरस्कार मिळाला तो 2021 कृषीरत्न पुरस्कार मिळाला. म्हणजे जो कृषी विभागाचा सर्वोच्च पुरस्कार असतो, यानंतर आता कृषी विभागात पुरस्कार नाही असा कृषीरत्न पुरस्कार मला 2021 महाराष्ट्र शासनाने परवा दिलेला आहे. तर हा पुरस्कार आपल्याला मिळाला, त्याच्याबद्दल अभिनंदन. आणि हा मिळवण्यासाठी आपण किती दिवसांपासून या कृषी क्षेत्रामध्ये काम करत आहात आणि आपण काय काय प्रयोग केलेले आहेत? हा पुरस्कार मिळावा म्हणून तसं मी काम केलं नाही, परंतु मी 2000 साधारण 2000 मी याला सुरुवात केली. आणि मी हे काम करीत असताना मी शेतीमध्ये सक्रिय 2000 झालो. आणि जेव्हा माझं असं लक्षात आलं की आपण वेगवेगळ्या पिकांमध्ये काम करीत आहोत, मी द्राक्षासारखं पीक घेतलं, मी ऊसासारखं पीक घेतलं किंवा अन्य जे पिकं आहेत ते सर्व पिकं घेतले. त्यानंतर मी मोठ्या प्रमाणात शेळीपालन केलं, मोठ्या प्रमाणात म्हशीचं पालन केलं, मोठ्या प्रमाणात गायांचं पालन केलं, आणि इतर बी जे काही आहे ते मी कुक्कुटपालन केलं, तर इतर बी जे काही व्यवसाय आहेत शेती संलग्न असणारे ते मी सगळे केले. आणि तो करत असताना माझं असं लक्षात येत होतं की तरीसुद्धा शेतीला म्हणावा असा जोडधंदा काही असा मिळत नाही, किंवा शेतीमधून बी असं विक्रमी उत्पन्न होत नाही. त्याचा त्या तुम्ही जे केलेले जे प्रयोग होते शेतीवरचे, तर त्याचा तुमचा अनुभव काय होता? साहेब, तुम्हाला सांगायचं आहे की शेतीमध्ये सगळ्यात मोठं नामांकित पीक आपण त्याला द्राक्षकड पाहिलं जातं, जे द्राक्षाला 1,00,000 रुपये खर्च येतो. परंतु तुम्ही कधी बघा की द्राक्षे सीजनला आले की 30-35 रुपयाच्या वर बाजार मिळत नाही, 5-6 टन द्राक्ष निघतात आणि त्याच्यामध्ये काही त्या शेतकऱ्याला मिळत नाही. फक्त मोठेपणा की माझ्याकडे द्राक्षाची बाग आहे. मी अनेक वर्षापासून पाहतोय द्राक्षाची हीच परिस्थिती आहे. आणि त्यामुळं इतर पिकाची ऊसाचं जर बाबतीत जर बोलायचं म्हटलं, तर ऊस जे 40-50 टन साधारण एकरी उत्पन्न ऊस काढला जातो, जो शेतकरी साधारण 50 टन एकरी उत्पन्न काढतो त्याला स्वतःच्या कुटुंबासाठी 1 रुपयासुद्धा शिल्लक राहत नाही, सगळं मजुरीत जातं, त्याचा स्वतःचा खर्चसुद्धा निघत नाही. जे शेतकरी 100 टनाकडे आज चाललेत, 80-90 टन काढतात, त्या लोकांना थोडाफार पैसा मिळतो. मग हे पाहत असताना माझं असं लक्षात आलं की ऊसाला 13-14 महिने पाणी भरावं लागतं, त्याच्यामध्ये एवढं काम करावं लागतं आणि तरी त्यात काहीच मिळत नाही. मग आपल्याला 2 पैसे मिळून देणारं पीक कोणतं? तर मी जेव्हा जगाचं पर्यटन करत असताना माझं असं लक्षात आलं की कांदा एक पीक असा आहे. जगाचं पर्यटन म्हणजे आणखी किती ठिकाणी तुम्ही अशा भेटी? मी साहेब, मी जवळजवळ 15 देशांमध्ये जाऊन आलो बघा. आणि कांदा उत्पादन घेणारे देश उदाहरणार्थ ब्राझील असेल, इस्रायल असेल, चायना असेल, अशा देशामध्ये गेलो मी. आणि त्यांचं जेव्हा विक्रमी उत्पन्न पाहिलं, जर कृषीची आकडेवारी जर पाहिली, तर भारताचं सरासरी उत्पन्न 16.5 टन हेक्टरी आहे. म्हणजे कांद्याच्या बाबतीत किती? तर कांद्याचं मी कांद्यावर बोलतोय, कांद्याचं 16.5 टन हेक्टरी उत्पादन भारताचं आहे. तेच उत्पन्न जर आपण चायनामध्ये गेलो तर ते 23 टन आहे. तेच उत्पन्न आपण ब्राझीलमध्ये पाहिलं तर 42 टन आहे. आणि मी हे पाहत असताना असं माझ्या लक्षात येत होतं की असं का घडतं, इतकं आपलं उत्पन्न एवढं कमी का? कारण इतर देशाचं पाहिलं तर पिकासाठी किंवा कांद्यासाठी
बिलकुल प्रतिकूल परिस्थिती आहे. आपल्याकडं अशी परिस्थिती आहे की आपल्याकडे एवढा मोठा सूर्यप्रकाश, 12-12 तास सूर्यप्रकाश असतो, जमिनीमध्ये असणारे जे घटक येतात त्या कांदा पिकाला किंवा सर्वच पिकाला एवढे अनुकूल आहेत, तरीसुद्धा आपल्याला एवढं उत्पादन कमी का येतं. तर त्याच्या सुरुवातीला माझ्या लक्षात असं आलं की याला एक तर आपण पारंपरिक शेती करतो आणि दुसरी गोष्ट अशी की जर पर्टिक्युलर कांद्यावर जर बोलायचं म्हटलं तर सीडपासून त्याच्या बियाण्यापासून सुरुवात होती. विक्रमी उत्पन्नासाठी जे बियाणं हवं ते बियाणं आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळं शेतकऱ्याचं उत्पादन कमी येतं आणि उत्पादन कमी आल्यामुळं त्याचा खर्च वाढतो आणि उत्पादन कमी येतं आणि शेतकऱ्याच्या पदरी हमेशा निराशा पदरात पडते. म्हणून मी कांद्यावर मला काय करता येईल म्हणून मी अगोदर कांद्यावर एक प्रबंध लिहिला बघा आणि तो आता सध्या प्रबलित आहे. तर मी प्रबंध लिहिला, कांद्यावर एवढा अभ्यास केला. मी 2003 साली कांद्याची एक नवीन व्हरायटी काढायची अशा प्रयत्नात राहिलो. मग नवीन व्हरायटी काढण्यासाठी मी कृषी विभाग असेल किंवा NRC सारखं नॅशनल रिसर्च सेंटर राजगुरुनगर जिथे डॉक्टर त्यांच्याशी संपर्क केला, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो आणि आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कसं काम करता येईल हे करण्याचा प्रयत्न केला. तर माझ्या असं लक्षात आलं की आता आपल्याला कांद्यात काम करणं गरजेचं आहे, कारण कांदा हा जगाच्या पाठीवर सगळ्याकडे खाल्ला जातो. उत्पादन करणारे मोजके 10-12 देश आहेत, मात्र देश जगात जे 200 देश आहेत सगळ्या देशात कांदा खाल्ला जातो आणि याला फार मोठा वाव आहे काम करण्यात. कांद्यात काम करण्याला शेतकऱ्याला फार मोठा वाव आहे आणि 2 पैसे मिळून देणारं उत्पन्न म्हणजे फक्त कांदाच. म्हणून त्याच्यात मी अगदी बारकाईने शिरलो आणि त्याचं संशोधन करून मी सोना 40 नावाची एक व्हरायटी तयार केली, जी करण्यासाठी मला 5-6 वर्ष लागले आणि ती निव्वळ प्युअर व्हरायटी माझ्या साधारण 2010 साली माझ्या हातात आली आणि आजपर्यंत त्या व्हरायटीपासून मी 25-30 टनापर्यंत कांदा काढतो. माझ्या व्हरायटीला सोना 40 देण्याचं नाव उद्देश असा माझा की मला एकरी 40 टन उत्पादन काढायचे, हेक्टरी नाही एकरी, मला एकरी 40 टन उत्पादन काढायचे. मी 30 टनापर्यंत आता गेलो आहे आणि माझ्या संपर्कात असणारे जे शेतकरी येतं सगळ्या शेतकऱ्याला मी 20 टनाच्या पुढं नेऊन घातलं आहे. अशा प्रकारे आम्ही त्या म्हणजे आपण जे सोना 40 जे शेतकरी आपल्याकडून बीज घेऊन जातात, येस सर, तर त्यांचा जो उतार आहे उत्पन्न आहे ते आता 20 पर्यंत 20 टनापेक्षा पुढे आहे एकरी 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 आणि आपला उद्देश जो आहे तो 40 पर्यंत आपण जाणार आहोत. म्हणजे अजूनही त्याच्यावर काही प्रक्रिया चालू आहे का? खूप काही आहे, खूप काही आहे, कारण बीज उत्पादन करीत असताना कांद्याचं जे बीज उत्पादन असतं त्याला 5 महिने लागतात बी तयार व्हायला. कांद्याचं बीज उत्पादन करीत असताना साधारण तो कांदा शेतकरी जनरली जसा असेल तसा कांदा किंवा निवडून कांदा लावतो, तो कांदा जिथं शेतकरी कांदा लावतो त्या कांद्याच्या शेजारीच तो 2 फडक्या 2 वसऱ्या त्या गोठाच्या लावतो, त्याला आपण कंद म्हणू गोठ म्हणू, आणि त्याला माहीत नाही की याचा काय दुष्परिणाम होणार आहे. ज्या वेळेला त्या कंदाला वर गोंडे येतात आणि या कांद्याला थोड्याफार प्रमाणात ढेंगळ येतात तर त्याचं परपराजीभवन होतं आणि होणारं बियाणं खराब होतं हे ते शेतकऱ्याला माहीत नाही. हे क्रॉस पॉलिनेशन काय आहे हे त्याला माहीत नाही आणि तो सातत्याने ते करीत राहतो आणि पर्यायाने त्याचं उत्पादन कमी येतं. दुसरा जो बियाणं मार्केटमध्ये आहे, शेतकऱ्याकडचे जे बियाणं आहे, शेतकऱ्याकडे बियाणं जवळजवळ 75% जे बाजारात बियाणं असतं त्या 75% बियाणं हे शेतकऱ्याचं आहे. बाकी उरलेलं 25%, 22-23% उत्पादन हे कंपनीच्या बियाणाचं आहे. तर शेतकऱ्याच्या बियाणामध्ये आणि कंपनीच्या बियाणामध्ये विशेष फरक नाही, कारण कंपन्या जे बियाणं करती हे शेतकऱ्याकडून तयार करून घेती. शेतकरी जसं स्वतःचं बियाणं करतो तसंच कंपन्याचं बियाणं करतो, तयार करून देतो आणि त्या बियाणामध्ये ह्या बियाणामध्ये विशेष असा फरक नाही, म्हणून शेतकऱ्याला त्याचा रिझल्ट मिळत नाही. तर जे उत्कृष्ट बियाणं, जे शुद्ध बियाणं आहे ते बियाणं करण्यासाठी ज्या ठिकाणी बियाणाचा बीजोत्पादनाचा प्लॉट आहे त्या बीजोत्पादनाच्या प्लॉटच्या अवतीभोवती दुसरा 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये दुसरा बीजवणारा प्लॉट नको. त्याचं कारण असं की सातेरी मासी तिच्या पोळापासून 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये फिरते आणि परांगाने मकरंद गोळा करीत असताना तिच्या अंगाला जे केस वगैरे असतात ते ह्या फुलावरून त्या फुलावर करीत असताना तिचं परपरागीभवन होतं आणि परपरागीभवन झाल्यामुळं खराब जे गोंडे असतील त्यातले पराग येतात आणि होणारं बियाणं खराब होतं. याच्यासाठी आपण आता ज्या ठिकाणी असं बसलो आहे हे एकदम माळरान आहे, तसा आष्टी तालुका सगळा माळरानच आहे. आष्टी, पाटोदा, शिरोळ, बीडचा बराचसा भाग असाच आहे. आणि मी असं विचार करत होतो की मी अगोदर माझ्यासमोर माझा बीड जिल्हा होता की शेजारी आपल्या 2 पावलावर दौलावडगाव हे नगरपासून अगदी 20 किलोमीटरवर आहे. इकडचे लोक कांद्यावर करोडोपती झालेत आणि माझा शेतकरी मात्र मराठवाड्यातला शेतकरी मात्र आत्महत्या करतोय
आणि मग आपल्याकडे पाऊस कमी आहे, डोंगराळ भाग आहे, मग याला आपल्याला शेती तर करायची. शेती केल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही, आपण तर काही सगळे व्यापार करू शकत नाही. तर त्याला कांदा हे एक पर्याय माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याकडे जाऊन मी साहेब शेतकऱ्याच्या जिथं बोलवतो तिथे महाराष्ट्र काय महाराष्ट्राच्या बाहेरसो जातो. मी शासनाचा बी किंवा कोणाचा एक रुपयासुद्धा मानधन घेत नाही, कारण शेतकऱ्याचा उत्कर्ष हा माझा खरा आनंदाचा भाग आहे. म्हणून मी जातो आणि शेतकऱ्याला मला जे सापडलं ते साप मी शेतकऱ्याला. म्हणजे तुमचा जो अनुभव आहे त्या पिकातला तो तुम्ही मोफत त्यांना मार्गदर्शन करता. मोफत मार्गदर्शन करतो, कृषी विभागाला बरोबर घेतो, कृषीचे लोक असतात. आता बीड जिल्ह्यात तर सगळ्या तालुक्यात जे मोठे मोठे गावं असतील मोठ्या मोठ्या गावात आम्ही जातो आणि कांदा पिकाकडे का वळायचं, कांदा पिकच का करायचं, या गोष्टी आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आपण जेव्हा म्हणजे ही भौगोलिक परिस्थितीचा विचार करून कांदा पिकाकडे वळलात ह्या भागातल्या, तर ही चांगली गोष्ट आहे. तर जेव्हा आपण हे बीज तयार केलेलं आहे सोनापुरटी, ते सुरू आत्तापर्यंत आपण किती तयार केलेलं आहे ते मोठ्या प्रमाणात तयार करतो बियाणं मी, ते प्रत्येक वर्षी संपून जातं. बघा आता आज किती तारीख आहे, आज 2 तारीख आहे, 2 ऑक्टोबर. म्हणजे उन्हाळी कांद्याची खरी आता इथून पुढे सुरुवात होते, परंतु त्या बियाणाची लोकांना एवढा सुंदर अनुभव आला की 15 दिवसापूर्वी आपलं खरीपाचं बियाणं सगळं संपून गेलं. म्हणजे दोन वेगवेगळे खरीप आणि रब्बी हे दोन सीझनचे दोन वेगळे व्हरायटी असतात. खरीपाच्या कांद्यापासून ते बियाणं केलं जातं, रब्बीच्या कांद्यापासून हे बियाणं केलं जातं. तर लोकांना त्याचा एवढा मोठा फायदा झाला की जिथं लोक 5-7 टन उत्पादन काढायची एकरी, तिथं लोकांना जर 20 टन उत्पादन निघत असेल. खरा मुद्दा असा आहे की कांद्याचे जे एक्सपोर्ट क्वालिटीचा जो कांदा असतो, आम्ही कांदा एक्सपोर्ट करतो बघा, का एक्सपोर्ट क्वालिटीचा जो कांदा असतो ना तो 20 रुपयाच्या आत कधीच नसतो, 20 रुपये किलोच्या आत. जो 2 रुपये 5 रुपये किलो कांदा असतो ना तो 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असतो. माझ्या शेतकऱ्याला असा आग्रह असतो की आपण 1 नंबरच्या कांद्यासाठीच का काम करू नये, कारण जमीन तेच, रोप तेच, बी तेच, मालक तेच, खत तेच, सगळं तेच आहे. मग त्या कांद्यामध्ये चिंगळी तयार होती, ढेंगळा तयार होतो, फाकडी तयार होती, गुलटी तयार होती आणि 1 नंबरचा कांदा हा 25-30% होतो. असं का होतं? तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे मी शेतकऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, कारण त्यासाठी पारंपरिक पद्धत सोडावं लागेल. त्याला देणारं खत हे आपण भेसळ डोसमधून पेरलं पाहिजे आणि बाकीच्या काही ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी मी शेतकऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं जो शेतकरी 7-8 टन उत्पन्न काढत होता तो 20 टनाच्या पुढे गेला. तुम्ही आता जे सांगितलं की ह्या वेगवेगळ्या गोष्टी होऊ नयेत हे याचं मार्गदर्शन तुम्ही शेतकऱ्यांना करता. येस. तर आमच्या प्रेक्षकांनाही ते तुम्ही सांगावं की हे काय करायला पाहिजे, असं नाही होण्यासाठी काय वाटतं. शेतकरी बंधूंनो, माझं तुम्हाला नम्रपणे असं सांगणं आहे की आपण आपल्या शेतीत जेव्हा कांदा लावतो आणि समजा तुम्ही 10 टन एकरी उत्पादन काढलं तर 10 टनामध्ये तुमचं 5-6 टनच कांदा 1 नंबरचं उत्पादन असतं, बाकीचं उरलेलं जे असतं ते 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असतं. तुमचं 1 नंबर कांद्याला समजा घडीभर 20 रुपये जरी बाजार मिळाला तर तुमच्या हातात पट्टी 10-12 रुपयाने आलेली असती, सरासरी आलेली असती. आपण सांगताना सांगतो की 20 रुपये भाव गेला कांदा, पण पट्टी मात्र 20 रुपयाची नसती, कारण तुमचे 4-5 वक्कल तयार झालेले असतील, प्रत्येचे झालेले असतील. त्याच्यामुळं त्याचं एकमेव कारण असं की आपण कांदा लावल्यानंतर जे खत टाकतो त्या जमिनीत सगळीकडे जात नाही. आता रासायनिक खत जर समजा त्याला वेळेवर पाणी मिळालं नाही तर ते रासायनिक खत उन्हाने हवेने वाऱ्याने ते निघून जातं आणि फक्त माती शिल्लक राहते. म्हणून खत हे पहिलं जे भेसळ डोस ज्याला आपण म्हणतो तो भेसळ डोस हा पिरूनच दिला पाहिजे, त्याला माती आड केलं पाहिजे, नंतर रान तयार करून तो कांदा लावला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज अशी परिस्थिती जर तुम्हाला एकरी 40 टनाकडे जायचं असेल, जर समजा इस्रायलसारख्या देशासारखं किंवा चायनासारख्या देशाचं जर तुम्हाला उत्पन्न त्यासारखे घ्यायचं असेल तर आपल्याला आधुनिक पद्धतीने काम केल्याशिवाय भाग नाही. तर साध्या मल्चिंगचं जे आज आलं आहे, गेली 3-4 वर्षापासून आम्ही मल्चिंगवर लोकांना काम करायला लावतो आहे. मल्चिंगवर कांदा जवळजवळ 30 टनाच्यापेक्षाही जास्त निघतो आहे. त्याचं साधं उदाहरण मी तुम्हाला सांगेन की जो मल्चिंगचा जो 4 फुटाचा बेड आहे त्या 4 फुटाच्या बेडवर जर तुम्ही मल्चिंग पेपर रात्रवला, आपण कंपनी आपल्याला 4 इंच बाय 4 इंचवर होल पाडून देते, आपण त्यांना तशी ऑर्डर करतो आणि 4 बाय 4 इंचवर 2 बेडमध्ये जर 1 फुटाचं अंतर सोडलं आणि जर ते बेड त्याच्यावर त्या बेडवर जर तो मल्चिंग पेपर टाकला तर एका एकरामध्ये साधारण 3,10,000 होल येतात. आपण 10,000 होल जरी गेले इकडं तिकडे म्हटलं, 1,00,000 जरी धरले आपण, तरी ते 10,000 जरी इकडे तिकडे गेले तर 3,00,000 होल हे पक्के आपल्याला मिळतात. 3,00,000 होल मिळाले म्हणजे 3,00,000 रुपये लागले. बरोबर. 3,00,000 रुपये लागले म्हणजे 3,00,000 कांदे तयार झाले. आणि तुम्ही एक कांदा साधारण 100-125 ग्रॅमचा धरला, 100 ग्रॅमचा धरला, त्याला आपण डॉलर साईज म्हणतो, या साईजचा जर कांदा जर 100 ग्रॅमचा धरला तर 100 ग्रॅम गुणिले जर 3,00,000 केले तर तो 30 टन कांदा तयार होतो.
हो, आणि तो कांदा वाला कांदा 100-125 ग्रॅमचा 150 ग्रॅम पर्यंत असतो, म्हणजे 40 टना पर्यंत जायला अजिबात अडचण नाही. तर माझं म्हणणं असं आहे मित्र की जर तुम्ही एकरी 30 टन कांदा जर काढला आणि आपल्याला 10 रुपये जरी भाव मिळाला तरी आपल्याला एकरी 3 लाख रुपये अवघ्या 4 महिन्यामध्ये मिळतात. म्हणून मी या कांद्याकडं या पिकाकडं जास्त फोकस केला आणि याला जगाच्या पाठीवर एवढी मोठी मागणी आहे, किती जरी कांदा केला तरी तो कमीच पडणारा आहे. म्हणून शेतकऱ्यांनी सातत्य ठेवून कायमस्वरूपी कांदा केला पाहिजे. कमी भाव मिळाला म्हणून कांदा लावणं बंद, जास्त भाव मिळाला म्हणून कांदा लावणं असं न करता कांद्यामध्ये जर सातत्य भेटलं तर कांद्यासारखा पैसा दुसऱ्या कुठल्याही पिकांमध्ये मिळत नाही. आणि त्यातली त्यात मराठवाड्यासारख्या भागामध्ये जिथं कायमस्वरूपी दुष्काळ असतो, खडकाळ जमीन आहे, पाणी प्यायला नाही, टँकरने पाणी, तर शेती काय करायची? तर पावसाच्या पाण्यावर खरीपाचं पीक निघतं. आणि एक पीक जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काढलं ना तर तुम्हाला दुसरं पीक सुद्धा घेण्याची गरज नाही. अशा प्रकारचा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हजारो शेतकरी माझ्या संपर्कात आहेत, ज्या लोकांना मी सर्व लोकांना मी विस्तारच्या पुढं काही लोक ज्या जे एक्सपोर्ट लोक झाले ते 25-30 टनाच्या आसपास एकरी उत्पन्न काढून राहिले. आता आपण जे बीज जिथं आपण तयार केलेलं आहे ते साधारण किती ठिकाणी जातं, आतापर्यंत किती त्याचं उत्पादन आपण केलेलं आहे आणि त्याची विक्री केलेली आहे, हे कधीपासून करतो आहे आपण? आता हे तर 2005 सालापासून बियाणं मला 8 साली 5 ला सुरुवात केले, मला 8 साली माझं ते सीड आलं. त्याच्यानंतर गुजरातमध्ये NIF नावाची एक संस्था आहे भारत सरकारची, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन गांधीनगरला आहे, ती कंपनी माझ्याकडं साधारण 2012 साली माझ्या संपर्कात आली आणि त्यांच्यामार्फत उत्तरेकडचे जेवढे राज्य येतं सगळ्या राज्यामध्ये त्यांच्यामार्फत माझं बियाणं जातं आणि त्यांनासुद्धा इतक्या ज्या ठिकाणी कांदा होत नाही त्या ठिकाणीसुद्धा त्या 40-40 इतकं उत्तम बियाणं निघतं, इतकं उत्तम कांद्याचं उत्पादन निघतंय. मग इकडे आंध्र कर्नाटक असेल तामिळनाडू थोड्याफार प्रमाणात कांदा तयार होतो, बाकी ज्या देशामध्ये कांदा उत्पादन करणारे जे राज्य आहेत ते आंध्र कर्नाटक तामिळनाडूमध्ये कमी होतो, महाराष्ट्र गुजरात राजस्थान बिहार या 6-7 राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा तयार होतो, बाकीच्या राज्यात बी होतो पण फार थोड्याफार प्रमाणात होतो. तर ह्या शासनाच्या आणि ह्या NIFच्या वगैरे किंवा NRCच्या माध्यमातून या सर्व राज्यामध्ये माझं बियाणं जातं, सगळीकडे मी बियाणं देतो म्हणून माझं बियाणं संपलेलं असतं. आता माझी बी एक कॅपॅसिटी आहे, माझं वय वर्ष 70 आहे आणि मला जेवढं होतं तेवढंच मी करायचा प्रयत्न करतो. तर साधारण मी 1-15 एकरवर बियाणं करतो, ज्याला तारेचं कंपाऊंड चैनिंग झाडीचं कंपाऊंड केलेलं आहे, कारण आमच्या ह्या परिसरामध्ये डुकरं आणि हरणाचा फार मोठा त्रास आहे, त्याच्यामुळे तेवढ्याच पट्ट्यात करतो. आणि एक एक कांदा आम्ही माझ्या नजरेसमोर करतो, कांदा लावताना ज्या कांद्यामध्ये एकच वर्तुळ आहे असाच कांदा मी कांद्या बियाणासाठी वापरतो, वेगवेगळ्या वर्तुकळाचा जो कांदा फाटतो तो मी वापरत नाही आणि मला तेवढ्या पुरतं 15 एकर म्हणजे काय कमी होत नाही. साधारण एकरी 3 टनाच्या 3 क्विंटलच्या आसपास बियाणं निघतं, म्हणजे साधारण 4-4.5-4 टन बियाणं निघतं आणि 3.5-4 टन बियाणं मी सगळ्या माझ्या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न करतो. जे नवीन लोक जोडले जातात त्यांना कदाचित मिळत नाही, आता लोक सध्या बियाण्याची मागणी करतात तर मला स्वारीच म्हणावं लागतं कारण बियाणं शिल्लक राहिलेलं नसतं, इतकं उत्तम प्रकारचं बियाणं मी तयार करतो. आता आपण बियाणं करता, शेतकरी बियाणं घेतात, पण बियाणापासून रोप तयार करण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे तर त्याच्यात काही तुम्हाला वाटतं का की पारंपरिकमध्ये आणि तुम्हाला शोधलेली तुम्हाला सापडलेली काही फरक जाणवतो आहे का त्या शेतकऱ्यांमध्ये, तुमच्यामध्ये तुम्ही काय सांगाल की कसं केलं पाहिजे? तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला साहेब, कारण सुरुवात जी होती ती कांद्याच्या नर्सरीपासून सुरुवात होती. एका एकराला साधारण 3 किलो बियाणं लागतं, शेतकऱ्या भाषेत त्याला आपण पायली एक पायली म्हणतो, 3 किलोमध्ये बरोबर 1 पायली होती आणि 3 किलो बियाणामध्ये 1 एकराची लागवड होती. माझा शेतकरी बांधव काय करतो, ते 3 किलो बियाणं एखाद्या गुंठ्यात टाकतो, 1-1.5 गुंठ्यात टाकतो आणि त्याचं संगोपन करतो. ते इतकं दाट उगतं, इतकं दाट उगतं की ते गाठच तयार होत नाही, अगदी सुईसारख्या दाबण्यासारखं सरळ राहतं, तो 45-50 दिवसांनी कांदा जेव्हा लावायला पुनर्लागवड करण्यासाठी त्याला उपडतो, पाहतो त्याच्या खाली गाठ नसते, त्याला त्याची कल्पना नाही की मी काय करून राहिलो किंवा माझी काय नुकसान होणार आहे. आणि मग त्याच्या ते जेव्हा लावतो त्याचं पूर्ण 3 महिने संगोपन करतो, त्याचा कांदा निसर्गाने दिलेला आकार त्या कांद्याला येत नाही आणि मग तो नाराज होतो आणि त्याचं पारंपरिक पद्धतीने जे चाललेलं असतं चाललेलं असतं.
मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मध्ये असं लक्षात आलं की मी काय केलं की ते 3 किलो बियाणं हे कमीत कमी 4 गुंठ्यामध्ये शेतकऱ्याला टाकायला होतो. मी सुद्धा 4 गुंठ्यात ते 3 किलो बियाणं टाकतो. 3 किलो बियाणं 4 गुंठ्यात टाकल्यामुळं प्रत्येक बी गाठ तयार करतं, प्रत्येक रोप गाठ तयार करतं. कमीत कमी ज्वारीच्या आकाराचे होत नाही. मग ती जे रोपानी गाठ तयार केली त्याच रोपाचा अतिउत्तम कांदा तयार होतो. आणि मग ते लावल्यानंतर त्याला निसर्गाने जो आकार दिलेला आहे तो आकाराचा कांदा तयार होतो. त्याचा असा उभा किंवा वेगवेगळ्या आकारांचा होत नाही. जो एक जो कांदा निर्यातीसाठी जो कांदा आवश्यक आहे तो कांदा त्या पद्धतीने तयार होतो. ही झाली नर्सरीपासूनची सुरुवात. तर पहिलं नर्सरी अशी की ती 3 किलो बियाणं आहे कमीत कमी 4 गुंठ टाकलं पाहिजे. आणि पाणी व्यवस्थापन काही वेगळ्या प्रकारे केलं पाहिजे का? आता हा भी प्रश्न महत्वाचा आहे. कारण रोप टाकल्यानंतर ते इतकं कांद्याचं बी छोटं असतं, बारीक असतं. आपण जर फ्लोनी पाणी दिलं तर ते बियाणं एका बाजूला वाहून जातं आणि मग परत शेतकरी म्हणतो इथं उगलं नाही, इथं कमी पडलं, इथं असं झालं. तर आता नवीन पद्धत अशी निघाली का रेन पाईप अतिशय स्वस्त आहे. साधारण 1000 मीटर तो 1200-1250 रुपयाला मिळतो. म्हणजे तुम्ही तो पाईप जर व्यवस्थित सांभाळून ठेवला तर त्याला 3-4 वर्ष काही अडचण येत नाही. आणि जर समजा रोप टाकलं, हाताने रोप हिसकटलं, रोप टाकलं आणि त्याच्यात जर तो रेन पाईपनी जर त्याला पाणी दिलं तर प्रत्येक बी हे उगतं. हाताने टाकलेल्या रोपाला काही करायचं नाही, ते अगदी वर्षात थरात राहतं. शेतकऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे एखाद्या बोराटीचा काट अशी त्याच्यावर फांदी ओढली आणि तरी थोडंफार जरी हल्लं ते मातीला चिकटलं आणि वरून रेन पाईपनी त्याला पाणी टाकलं की 100% ते बियाण्याची उगवण क्षमता होती. बियाणं तुमचं वायाला जात नाही, बियाणंही वायाला जात नाही आणि बऱ्याच प्रमाणात त्याचं उगवणूक झाल्यामुळे शेतकऱ्याचंही नुकसान होत नाही. मग आणखी जसं पाण्याचं सांगितलं तुम्ही, बियाचं सांगितलं, तसं शेतीचा बेड करण्यासाठी काही वेगळं तंत्र अवलंबलं पाहिजे का शेतकऱ्यांनी, जिथं आपल्याला ते उगवायचं आहे बी? नक्कीच आता आहे. आता पारंपरिक पद्धतीने जर आपल्याला विक्रमी उत्पन्न घ्यायचं असेल तर पारंपरिक पद्धतीने ते विक्रमी उत्पन्न येणार नाही. कारण जितके नंबर ऑफ प्लांट म्हणजे जेवढ्या रोपं वाढतील तेवढं तो उत्पन्न वाढेल. बरोबर. ज्या वेळेला आपण पारंपरिक पद्धतीने लेबर लावून कांदे लावतो त्यावेळेला त्या महिलांना असं वाकून कांदा लावावा लागतो आणि ते लावित असताना कुठं 6 इंचवर कुठं 8 इंचवर असा कांदा लावला जातो आणि अतिशय कमी रोपं लावल्यामुळं त्याचं उत्पन्न कमी निघतं. आता या स्पर्धेच्या युगामध्ये, या स्पर्धेच्या जगामध्ये आपल्याला विक्रमी उत्पन्न काढल्याशिवाय मार्ग नाही. भाव तर आपल्या हातात नाही पण उत्पन्न मात्र माझ्या शेतकऱ्याच्या हातात आहे. म्हणून आम्ही मल्चिंगचा प्रयोग केला. 4 फुटाचं बेड करायचं, त्या बेडवर मल्चिंग पेपर टाकायचा आणि 4 फुटाचं बेड करून मल्चिंग पेपर टाकून दोन्ही बाजूने माती टाकून त्या 4-4 इंचवर असणाऱ्या होलमध्ये एक रोप टाकायचं, एक रोप लावायचं. त्या बेडच्या खाली 2 लॅटरल टाकायचे, 16 mm चे 2 लॅटरल टाकायचे, ज्या लॅटरलला महाराष्ट्र शासन 80% सबसिडी देते. बर. म्हणजे ते एकदा तुम्ही ISI मार्क असणाऱ्या कंपनीचे जर लॅटरल टाकले तर त्याला 20 वर्ष सुद्धा त्या लॅटरलला काही होत नाही. बर. आणि तुमच्या पहिल्या पिकातच त्याचे पैसे फुटून जातात. शासन त्याला 80% सबसिडी मिळतं. कदाचित त्याला थोडासा उशीर लागेल की सबसिडी मिळण्यासाठी उशीर लागू शकतो, परंतु 100% आपल्याला त्याची सबसिडी मिळते. आणि मग असे खाली 2 लॅटरल टाकणे. दुसरी गोष्ट अशी की तो जो पेपर वापरतो, खर्चाचा जर हिशोब केला तर त्या पेपरला साधारण 10-12 हजार रुपये एकरी खर्च येतो. परंतु पेपरमध्ये त्या मल्चिंगवर जर कांदा लावला तर त्याला खुरपणी करण्याची गरज नाही, त्याला तणनाशक मारण्याची गरज नाही. आणि मग तणनाशकाचा आणि खुरपणीचा खर्च हा 12-15 हजारापेक्षा जास्त असतो. म्हणजे त्यात तुमचं नुकसान होण्याचं काही कारण नाही. दुसरं अतिशय महत्त्वाचा विषय सांगायचा दादा की कुठलंही पिकाला तणनाशक मारलं ना तर त्या तणनाशकाचा कमीत कमी 15 दिवस त्या पिकावर परिणाम होतो. त्याला एवढा मोठा शॉक बसतो की परत त्याला उरगडण्यासाठी पुढचे 15 दिवस व्हायला जातात. मग कधी कधी शेतकरी असं म्हणतो की बाबासाहेब पिसोरे ते म्हणला 80-85 दिवसात कांदा तयार होतो आणि मला तर 110-120 दिवस लागले. पण त्याला हे माहीत नाही का त्यांनी इतकं खतरनाक तणनाशक मारलेलं आहे, त्या तणनाशकाचा त्या पिकावर दुष्परिणाम होतो. म्हणून त्याचे दिवस वाढतात. म्हणजे या पद्धतीने जर केलं तर ते शेतकऱ्यांसाठी आणखी फायदेशीर राहील. नक्कीच फायदेशीर आहे. आणि त्यातल्याच मराठवाड्यात आजही मराठवाड्यात कांदा अतिशय कमी लावला जातो. आजही मराठवाड्याला शेतकरी ते सोयाबीन कापसापासून बाजूला जायला तयार नाही. तेव्हा माझी नम्र विनंती आहे मित्र, थोडं त्या कापसा आणि सोयाबीनपासून थोडं ते बी घ्या, नाही असं नाही, परंतु थोडं कांदा पिकाकडे वळा, ज्याच्यामुळे थोडी आपली आर्थिक परिस्थिती निश्चितपणाने सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि जे काही मनात वेगवेगळे वाईट विचार येतात ते आपल्यातून ऑटोमॅटिकली निघून जातील. आपलं घर, आपलं दार, आपला संसार निश्चित समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.
कारण माझ्याकडं अशी काही गावं आहेत, अशी काही खेडेगावं आहेत की कांदा पिकामधून ज्यांच्याकडं पाणी नसताना सुद्धा कांदा पिकाकडून ते करोड रुपयाचं उत्पादन घेतात. अशा प्रकारचे अनेक गावं आहेत जे का माझ्या गावं माझ्या संपर्कामध्ये आहेत. तेव्हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाकडे वळणं अतिशय गरजेचं आहे. आता मला एक सांगा अण्णा, की ह्या कांदा पीक, कांदा पिकावर तुम्ही इतकं संशोधन करताय, तर याचं पहिल्यांदा तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेतला असावा, आणि तो घेतल्यानंतर तुम्ही किती उत्पन्न काढलं आत्तापर्यंत, हायेस्ट कांद्याचं उत्पन्न तुम्ही किती काढलं? आता सांगण्याचा विषय असा की सुदैवाने कर्मधर्मयोगाने माझ्याकडे थोडी शेती जास्त आहे, तर मी साधारण 20 ते 25 एकरवर मी कांद्याचं प्रत्येक वर्षी उत्पादन घेतो. मी खरीपाचं घेतो, रब्बीचंही घेतो. जे बीज उत्पादनासाठी कांदा वापरायचा तो स्वतः माझाच कांदा असतो. आता हा फार मोठा विषय आहे, आपल्याला इतकं खोलात जाता येणार नाही. तर मी साधारण 20 ते 25 एकरवर उत्पन्न काढतो. मी सुरुवातीला जेव्हा पारंपरिक पद्धतीने उत्पादन काढत होतो तर 10-12 टनाचे उत्पन्न निघत नव्हतं. त्यात बी हात जसा शेतकरी करतो तेच करत आहे, मला उत्पन्न मिळत होतं. पण मी त्यातले जे बारकावे पाहिले, हे कशामुळं घडतं, हे का नुकसान कशामुळं होते, कांदा खराब कशामुळं होतो आहे, हे सगळे बारकावे पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता आपल्याला याच्यात काहीतरी वेगळं संशोधन करावं लागेल. आणि मी केल्यानंतर आज माझी अशी परिस्थिती की मागच्या वर्षी मला 130 टन उत्पादन निघालं. एका एकरामध्ये मी 30 टन उत्पादन मिळालं. बाजारभाव मला काहीतरी 18-19 रुपये मिळाला, पण मी 130 टन उत्पादन काढलं. आपण 130 टन काढलं, ह्या तुम्ही सांगितलेल्या आत्ताच्या पद्धतीने जर केलं तर इतर शेतकऱ्यांनाही ते होऊ शकतं. फक्त आता मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की पूर्वीपासून लोक जे शेतकरी आहेत तर ते आपले स्वतःचे बियाणं वापरायचे, किंवा आपल्या अगोदरही तुमच्या अगोदरही बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत त्या काम करतायत. तर आपण जे विकसित केलेलं सोना 40 हे जे बीज आहे, तर ह्याचं हेच का घ्यावं शेतकऱ्यांनी, म्हणजे याच्यात इतर कंपन्यांपेक्षा आपल्याला त्याच्यात ॲडव्हान्टेज काय आहे? मी 2 पुस्तकं लिहिली आहेत बघा. 2 पुस्तकं लिहिली आहेत. हां, कांद्यावर मी कांद्याची सुवर्ण शेती म्हणून मी 2 पुस्तकं लिहिली आहेत. त्यात माझा एक चॅप्टर शेवटचा असा आहे की वेगळेपण काय आहे या बियाणामध्ये, वेगळेपण काय आहे. मी शेतकऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की या बियाणामध्ये वेगळेपण काय आहे. तर वेगळेपण आहे की एक तर निसर्गाने मला साथ दिली. आपण ज्या ठिकाणी बसलो, हे माळरान आहे, याच्या आजूबाजूला साधारण 3-4 किलोमीटरपर्यंत कुठलं गाव नाही, आणि इथं पाण्याचं बी काही सोर्स नाही. सगळी चराऊ रान आहे. माझ्या आजूबाजूला सगळी शेती पडीक शेती आहे, फक्त जनावरं चरण्यासारखं आहे. आणि माझी इथं साधारण 250 एकर जमीन होती, आता त्याच्यापैकी मी 150 एकर जमीन माझी कमी झाली, आता 100-125 एकर आहे. इथून 7 किलोमीटरवर केळ नावाचं एक गाव आहे, तिथून मी पाणी आणलं आणि ही शेती डेव्हलप केली. त्याच्यामुळं मी जे कांदा पीक घेतो किंवा जे मी जे काय बीज उत्पादन करतो, इथं आजूबाजूला कोणाचं बीज उत्पादन नाही किंवा कोणाचे कांदे प्लॉट नाही, नवीन कोणाचा प्लॉट नाही, त्याच्यामुळं त्याचा मला बेनिफिट मिळाला. आणि उत्तम प्रकारे जे शास्त्रशुद्ध पद्धतीने जे बियाणं हवं आहे ते बियाणाचं उत्पादन मला घेतात. आणि ह्याचा जेव्हा कांदा तयार होतो तर इतर कंपन्यांचा उत्पादित झालेला कांदा आणि आपला तयार झालेला कांदा ह्याच्यामध्ये काही फरक असतो का? खूप मोठा फरक असतो. आपला जो कांदा आहे तो खरीपाचाही कांदा आणि रब्बीचाही कांदा अतिशय कलरफुल कांदा असतो. माझ्या बियाणापासून तयार झालेला कांदा मार्केटला गेल्यानंतर ज्या वेळेला ते व्यापाऱ्याकडे जातो ना, त्याला माहीत असतं का हे यांचं बियाणाचा कांदा आलेला आहे. इतर कांद्यापेक्षा आपल्या कांद्याला कमीत कमी 2-3 रुपये तरी व्यापारी जास्त भाव देतात, कारण तो कांदा एक्सपोर्टसाठी चालतो, अतिशय आकर्षक असतो. आता तुम्ही सांगितलं की एक्सपोर्टसाठी चालतो, मग त्या एक्सपोर्टसाठी हा कांदा चालण्यासाठी काही विशेष असतं का त्याला? तर त्याला कांद्याला डबल पत्ती असली पाहिजे, शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्यावर डबल पत्ती असली पाहिजे. कारण जर हँडलिंगमध्ये जर पत्ती निघली आणि कांदा जर उघडा झाला तर तो बदल्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजे कांदा जर 20 रुपये असला तर त्या कांद्याला 5-10 रुपये भाव मिळतो. कांद्यालाही डबल पत्ती असली पाहिजे. आणि त्याचं कारण असं आहे की कांद्याचं बीज उत्पादन करताना एक नंबरचा उत्कृष्ट कांदा वापरला, डबल पत्तीचाच कांदा वापरला, तर त्याचं बीसुद्धा डबल पत्तीचंच तयार होतं. आणि त्या पद्धतीचं मी बियाणं तयार करतो, ज्याच्यामुळं ते एक्सपोर्टसाठी त्याचा उपयोग होतो. आणि लोकल जर लोकलसाठी जरी त्याचा वापर असला तरीसुद्धा ते आकर्षक असल्यामुळं ग्राहक बी त्या कांद्याकडंच आकर्षक होतं केलं जातं. म्हणजे डबल पत्तीचा कांदा असल्यामुळं तो टिकायला ही इतर कांद्यांच्या तुलनेत जास्त आहे, चांगलं आहे. आतापर्यंत आपण किती ठिकाणी हा एक्सपोर्ट केलेला आहे?
आणि कांदा एक्सपोर्ट नाही, जिथे ऑर्डर आली ना त्या देशात तो कांदा जातो. आपल्या आमची एक एक्सपोर्टची कंपनी आहे, त्या कंपनी कितीची ऑर्डर येते 50% त्याचे ते पैसे टाकतात आणि त्याच्यानंतर मग जिथली ऑर्डर आली त्या ऑर्डर जातो. अनेक देशामध्ये गेलं माझ्या माहितीप्रमाणे 25-30 देशामध्ये आम्ही कांदा एक्सपोर्ट केला. जिकडची ऑर्डर असेल तिकडे देतो. कांदा एक्सपोर्ट करणं तितकंसं सोपं काम नाही, कारण कसं आहे आपल्याला, आपण जर समजा 50-60% जरी बोललो, खरं आहे बोललो, तरी त्याचं काय परिणाम नाही. परंतु परदेशामध्ये विशेषतः युरोपमध्ये तुम्हाला जे बोलले ते 100% द्यावं लागतं. तुम्ही समजा ते साईज सांगतात किंवा आम्हाला बाबा साधारण 60-80 mm कांदा पाहिजे, 80-100 mm कांदा पाहिजे, त्या साईजमधलाच कांदा त्यांना द्यावा लागतो. जर आपण त्यांनी 50-60 mm मागितला, आपण जर 100 mm दिला तर तुमची ऑर्डर कॅन्सल होती, तुमचा कांदासुद्धा ते समुद्रात फेकून देतात, तुमचे पैशाचं तुम्हाला मिळत नाही. म्हणून एक्सपोर्ट करतानी सुद्धा ह्या फार बारकावी असतात, फार बारीक सारीक गोष्टी. आणि आम्हाला त्याचा थोडासा अनुभव आला. आम्ही अतिशय गेली 15-20 वर्षापासून काम करत असल्यामुळं त्या लोकांना काय हवंय ते आम्ही बरोबर त्यांना देतो आणि तो व्यवसाय अगदी छानपैकी चालू आहे. तेज वार्ता न्यूज सच के साथ. अशी विचारायची मला की शेतीमध्ये काही परवडत नाही असं लोकांचं म्हणणं आहे आणि तरुण वर्ग शेतीकडे वळायला आता तयार नाही, तर त्या तरुण वर्गाला तुम्ही काय सांगाल की आता तुम्ही आमच्यासाठी तरुण आहात, तुमचं वय तुम्ही 70 वर्ष सांगितलं, पण 70 वर्षाची तुम्ही तरुण आहात, इतकं उत्पादन तुमच्याकडून चालू आहे, तर तरुण आमच्या शेतकऱ्यांसाठी तुमचं काय त्यांना मार्गदर्शन म्हणून सांगता? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की शेती परवडत नाही 100% सत्य आहे. त्याचं कारण असं की मजुरीचा जो राब आहे तो अतिशय कमी झाला आणि आज मजूर मिळणं मुश्किल झालं. शासनाच्या काही ज्या स्कीम आहेत त्या शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय चुकीच्या आहेत. जे फुकट दिलं जातं, फुकट दिले झालं दिल्यामुळं लोक काम करायला तयार नाहीत, त्यांना कुपन बोलत ते लोक काम करायला तयार नाहीत आणि मजुरीचं जे मॅन्युअली काम करायचे ते मजूर कमी झाल्यामुळे शेती तोट्यात गेली. दुसरा तुमचा प्रश्न असा आहे की तरुणांनी का, माझं म्हणणं असं आहे की तरुणांनी का शेती करावी, जर त्या शेतीमध्ये रुपया जर मिळत नसेल, काहीच मिळत नसेल, तर शेती कशाबद्दल तरुण करेल? तर त्या वेळेला याचं उत्तर असं आहे की मित्र, मी असं म्हणेल की शेती ही आधुनिक पद्धतीने जर आपण केली ना तर शेतीमध्ये 100% पैसे मिळतात. तुमचा 1,00,000 रुपयाचा पगाराचा माणूस जरी असेल ना, त्यापेक्षा शेती जास्त पैसे मिळतात. शेतीमध्ये समाधान मिळतं, आनंद मिळतो आणि एक उत्पत्तीचा एक आनंद आपल्याला मिळत राहतो जे आपण आपल्या हाताने करतो. तेव्हा माझं तरुण वर्गाला माझं असं म्हणणं आहे की आधुनिक पद्धतीने शेती करा. आजकाल आधुनिक एवढी अवजारं आले, त्या अवजाराचा उपयोग करा, जेणेकरून मजुराचा खर्च कमी होईल, मजूर कमी वापरा आणि अवजाराने जे काही नवीन यंत्र सामग्री आली त्या यंत्राचा उपयोग करून आपण शेती केली तोट्यात जात नाही. आपला जसरी कृषी प्रधान देश जरी आपण म्हणत असलो तरी सुद्धा शेतीकडे शासनाचं दुर्लक्ष आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि आपण तेच जर त्यांचे ते आपल्याला मदत करतील अशा प्रकारची जर आपण भावना ठेवली त्याचा उपयोग होणार नाही. आपलं काम आपल्यालाच करावं लागणार आहे, आपण काम आपण केल्याशिवाय आपला उत्कर्ष होणार नाही. तेव्हा तरुण वर्गाने आधुनिक पद्धतीने शेती करावी अशी नम्र त्यांना माझी विनंती आहे. आता आपल्याला शासनाने कृषीरत्न पुरस्कार दिलेला आहे आणि म्हणजे त्यांनी तुमची दखल घेतलेली आहे की तुम्ही इतके दिवस या क्षेत्रामध्ये काम करता, तुमचं ते योगदान आहे. तर मग कृषीरत्न पुरस्कार शेतकरी म्हणून तुम्ही शासनाकडे काय सांगाल, शेतकऱ्यांची बाजू म्हणून काय अपेक्षा राहील शेतकऱ्यांसाठी, त्यांनी काय करायला पाहिजे असं वाटतं? आता हा जो कृषीरत्न पुरस्कार मिळाला, या कृषीरत्न पुरस्काराने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी आली, माझ्या डोक्यावर एवढं बोजा आला की मी ज्या स्पीडने काम करीत होतो त्या स्पीड पेक्षा मला आता माझं स्पीड वाढवावं लागणार आहे. लोकांच्या शेताच्या बांधावर जावं लागणार आहे, लोकांना सांगावं लागणार आहे. आणि मला तुम्ही शासनाच्या बद्दल जे म्हटले ना, ते शासन जे काही देतंय ना ते कमी नाही हो, शासन खूप काही देते, पण शासनाने दिल्याच्या वस्तूचा आपण दुरुपयोग करतो. त्याचा सदुपयोग जर केला ना तर शासन एवढं देतंय आपल्याला, एवढं देतंय की ते काही कमी नाही बघा, फक्त आपण समजून घ्यायला तयार नाही. तर आणि शेतकऱ्याची थोडी मानसिकता अशी असते की जे काही सबसिडी ज्याला आपण म्हणतो, जे काही अनुदान म्हणतो, आपण प्रत्येक वेळेला शेतकरी हा अनुदानच मागत राहतो. तर शेतकऱ्याने सुद्धा स्वतःचं काही कर्तव्य आहे, शेतकऱ्याने सुद्धा आपलं सुद्धा काही काम आहे हे सुद्धा पाहिलं पाहिजे. निव्वळ शासनाकडे शासनावर आधारित राहून शेती चालणार नाही, आपल्याला सुद्धा आपलं काम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर क्वालिटी आणि क्वांटिटी,
विक्रमी उत्पन्न आणि क्वालिटीचं उत्पन्न काढणं हे आपल्या हातात येते, शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. सर्वच गोष्टी शासनावर अवलंबून राहून चालणार नाही, तेव्हा शेतकऱ्यांनी याच्यात राबलं पाहिजे, उत्कृष्ट पद्धतीचं उत्पन्न काढलं पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला त्याचा निश्चितपणाने फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर हे आहेत कृषीरत्न पुरस्कार विजेते बाबासाहेब बिसोरे यांनी आपल्याशी आता बातचीत केलेली आहे आणि त्यांच्या अनुभवातून त्यांनी कांदा या पिकावर संशोधनही केलं आणि शेतकऱ्यांनी ते कसं विकसित करावं, त्याची लागवड कशी करावी, त्याचं मार्केटिंग कसं करावं या सगळ्या खुश खबर. खुश खबर 21 वर्षांची उज्ज्वल परंपरा, भारत सरकारचे RNI नोंदणीकृत वृत्तपत्र तेजवार्ता. मुख्य संपादक बबलूभाई सय्यद यांच्या संकल्पनेतून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरून प्रसिद्ध होत असलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला तेजवार्ता न्यूज नेटवर्कचा तेजवार्ता दीपोत्सव यंदाचा 21वा अंक येतोय लवकरच आपल्या भेटीला. यंदाच्या अंकात महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्यिकांच्या साहित्याचा बहारदार वाचनीय नजराणा दीपावलीचा आनंद करणार द्विगुणित. आम्ही जपतोय दिवाळी अंकाच्या वाचन संस्कृतीची उज्ज्वल परंपरा. प्रिंट सोबतच यंदाचा अंक येतोय डिजिटल स्वरूपात. आता आपली जाहिरात पोहोचेल जगभरात. प्रकाश पर्वाचा आनंददायी उत्सव म्हणजेच तेजवार्ता दीपोत्सव. चला तर मग आजच आपली जाहिरात बुक करा. तेजवार्ता दीपोत्सवात जाहिरात म्हणजे 100% समाधान. जाहिरातीसाठी संपर्क 88 88 34 70 33.